मित्रांनो, पुस्तकामध्ये फ्री बॉडी डायग्रामचा कन्सेप्ट आपल्याला सापडतो. तर हे असं एक चित्र दिलेलं आहे, बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड चित्र दिसेल तुम्हाला पुस्तकामध्ये. 4.2A, तर 4.2A चित्र मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि तो फ्री बॉडी डायग्रामचा कन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी आणि फ्री बॉडी डायग्राम कशासाठी, तर फ्री बॉडी डायग्राम हा मुळात आपण न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन अप्लाय करण्यासाठी वापरतो. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये, रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये आपल्याला फोर्सेस काढायचे असताना आपल्याला ते जी ॲक्च्युअल सिस्टम आहे, उदाहरणार्थ इथे असं दिसतं आहे की पुली आहे आणि पुलीवरती काही वजन आहे आणि ते वजन वर खाली करता येतं या अरेंजमेंटने, या मेकॅनिझममुळे. तर असं काही कॉम्प्लिकेटेड डायग्राम असल्यावरती आपल्याला फोर्सेस काढायचे असले तर आपण ते कसे काढणार, तर त्यासाठी आपल्याला असे छोटे छोटे, हा जो कॉम्प्लिकेटेड डायग्राम आहे त्याचे छोटे छोटे असे तुकडे, पीसेस करावे लागतील. आणि ते छोटे छोट्या पीसेसचा डायग्राम आपण काढणार आहोत, इंडिव्हिज्युअल डायग्राम काढणार आहोत. दॅट इज कॉल्ड एज अ फ्री बॉडी डायग्राम. म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल डायग्राम काढला म्हणजे फ्री बॉडी डायग्राम असं होतो असं नाही, तर त्या डायग्राममध्ये आपण कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट होतात हे दाखवतो. आणि असं ॲज्युम करतो की तो ती जी बॉडी आहे ती फ्री आहे, म्हणजे ती बॉडी इतर कुठल्याही बॉडीशी रिलेटेड नाही आहे. आता हे तुम्हाला समजलं नसेल कदाचित, तर समजून घेण्यासाठी मी उदाहरण घेतो. आता समजूया की हा जो ब्लॉक आहे, हा जो ब्लॉक आहे हा 5 kg ब्लॉक आहे, ते तुम्हाला दिसतो आहे जो, हा एक 5 kg ब्लॉक आहे. तर ह्या 5 kg ब्लॉकचा डायग्राम, फ्री बॉडी डायग्राम कसा काढणार आपण, तर तो काढण्यासाठी आपल्याला अगदी पुस्तकातच दिल्याप्रमाणे मी जाणार आहे. हे आपल्या लक्षात येतं आहे की हा ब्लॉक आहे, हा ब्लॉक, ह्या ब्लॉकवरती कुठले कुठले फोर्सेस ॲक्ट होता ते आपण बघणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवतो, हा तो ब्लॉक आहे, या ब्लॉकमध्ये कुठले कुठले फोर्सेस आहे ते आपण एकदा बघून घेऊ. तर हा एफ फोर्स आहे, हा फोर्स एफ आहे, इकडे दिसतो आहे का बघूया. हो, हा एक फोर्स एफ आहे, तो 100 N इतका फोर्स आहे. तर तो फोर्स आहे 100 N. तर हा फोर्स आहे 100 N. आणि हा फोर्स जो आहे, हा फोर्स एका ठराविक अँगल, हॉरिझॉन्टलशी जो थीटा अँगल आहे तो 60 degrees आहे. सो हा फोर्स हॉरिझॉन्टली ॲक्ट नाही होत आहे, तर एक ठराविक अँगलनी ह्या जो ब्लॉक आहे त्याला आपण पुल करतो आहे. सो इट इज अ पुलिंग फोर्स, इट इज अ पुल, म्हणजे पुल करत आहोत 100 N फोर्सने. तर तो आपल्याला फ्री बॉडी डायग्राममध्ये दाखवा लागेल. तो इथे दाखवलेला आहे, फ्री बॉडी डायग्राममध्ये 100 N फोर्स दाखवलेला आहे. त्यानंतर कुठले कुठले फोर्सेस आहेत, तर एक जो फोर्स आहे की हा आहे नॉर्मल फोर्स. तर नॉर्मल फोर्स म्हणजे काय, तर नॉर्मल फोर्स म्हणजे हा जो ब्लॉक आहे हा या सरफेसवरती ठेवलेला आहे आणि हा ब्लॉक या सरफेसला धक्का देतो आहे. इट इज पुशिंग दॅट सरफेस. ब्लॉक त्याच्यावर ठेवलेला आहे म्हणजे तो ब्लॉक खाली जाण्याचा प्रयत्न करेल ना, तर ब्लॉक खाली जाण्याचा प्रयत्न करेल त्याच्या वजनामुळे, तर सरफेस त्याला खाली जाऊ देणार नाही, त्यामुळे सरफेस त्याला वरती ढकलेल. तर वरती ढकलेल त्या फोर्सला आपण नॉर्मल फोर्स असं म्हणूया. सो इट इज द फोर्स विच इज एक्झर्टेड बाय नॉर्मल फोर्स ऑन दिस ब्लॉक. हा जो ब्लॉक आहे, या ब्लॉकवरती नॉर्मल फोर्स काय आहे, तर इट इज फोर्स एक्झर्टेड बाय दिस सरफेस ऑन दिस ब्लॉक. ओके, सो सरफेस विल एक्झर्ट अ फोर्स एन ऑन दिस ब्लॉक अँड दॅट इज अ नॉर्मल फोर्स. तो आपण इथे दाखवलेला आहे, तो हा एन फोर्स आपण इथे फ्री बॉडी डायग्राममध्ये दाखवलेला आहे. अजून कुठला फोर्स आहे, तर आपल्याला असं दिसतं की
हा जो ब्लॉक आहे त्याला एक वजन आहे, त्याचं मास 5 kg आहे. तर मास 5 kg आहे त्याच्यामुळे त्याला तो एक खाली खालच्या दिशेने फोर्स ॲक्ट करेल बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी, आणि तो असेल वेट फोर्स. वेट म्हणजे वजन. तर तो फोर्स कसे असतो, तो यम इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतो. तर हा फोर्स पण आपल्याला दाखवावा लागेल. हा फोर्स दाखवलेला आहे, हा जो फोर्स आहे दॅट इज मास इंटू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि हा मास आहे kg. तर हा जो फोर्स आहे दॅट फोर्स इज द वेट. तर हा फोर्स आपल्याला फ्री बॉडी डायग्राममध्ये दाखवता येतो. अजून कुठला फोर्स आहे, तर हा जो रोप आहे, हा जो रोप आहे, हा रोप ह्या हा जो ब्लॉक आहे या ब्लॉक मध्ये टेन्शन क्रिएट होतो, ह्या रोपमध्ये टेन्शन क्रिएट होतं. आणि हे टेन्शनची डिरेक्शन कशी काढतो आपण, तर रोपला आपण एक्स असं लिहितो. ते मला डिरेक्शन काढण्यासाठी मी एक्स असं काढेल, आणि मग आपल्याला असं दिसेल की ही जी डिरेक्शन आहे, ही जी डिरेक्शन आहे, दिस इज द डिरेक्शन ऑफ दिस टेन्शन फोर्स T1. त्यामुळे T1 आपल्याला दाखवता येईल. T1 या फ्री बॉडी डायग्राममध्ये T1 आपल्याला दाखवायचं आहे. तर हा जो आहे, हा जो रोपमधला टेन्शन आहे, तर रोपचं टेन्शन. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की आपण हा फोर्स रिप्रेझेंट केला, हा वेट रिप्रेझेंट केला, आणि हा टेन्शन रिप्रेझेंट केला, आणि हा नॉर्मल फोर्स रिप्रेझेंट केला. आता हा जो फोर्स आहे, या फोर्सला आपण रिझॉल्व करू शकतो, म्हणजे त्याचं हॉरिझॉन्टल रिझोल्युशन. जेव्हा फोर्स इन्क्लाइंड असतो ॲट अ अँगल थीटा, तेव्हा त्याचं हॉरिझॉन्टल रिझोल्युशन असतं एफ कॉस थीटा, आणि व्हर्टिकल रिझोल्युशन असतं एफ साईन थीटा. त्यामुळे आपण हा फोर्स दाखवण्याच्या ऐवजी फ्री बॉडी डायग्राममध्ये सरळ सरळ हे दोन त्याचे रिझॉल्व फोर्सेस दाखवू शकतो. तर हेच केलेलं आहे. इथे हा फोर्स ॲक्च्युली दाखवलेला नाही आहे, आपण लक्षात घ्या. हा डॉटेडमध्ये दाखवला, म्हणजे हा दाखवलेला नाही. तर याच्या ऐवजी आपण एफ कॉस थीटा आणि एफ साईन थीटा, इथे एफ पाहिजे, फाय नाही, इथे पुस्तकाने चूक केलेली आहे. हां, एफ कॉस थीटा असेल. तर एफ कॉस थीटा किती असेल, तर 100 × cos of 60. आणि हे किती असेल, तर 100 × sin of 60. सर अशा पद्धतीने आपण काय शिकलेलो आहोत, की फ्री बॉडी डायग्राम कसा काढायचा, फ्री बॉडी डायग्राम कसा काढायचा. हा जो दुसरा मास आहे, हा जो 2 kg मास आहे, या 2 kg मासचा पण फ्री बॉडी डायग्राम काढलेला आहे या पुस्तकामध्ये. तर आपल्याला दिसेल की हा जो 2 kg मास आहे, याला फक्त दोन फोर्सेस असतील. एक टेन्शनचं फोर्स आहे जे वरच्या बाजूला आहे, दॅट इज टेन्शन. आणि दुसरं जे असणार आहे या ब्लॉकवरती त्याचं वजन, तर तो वजन जे MG आहे, दॅट वुड बी द अदर फोर्स ऑन दिस ब्लॉक. तर याचा समजा फ्री बॉडी डायग्राम काढायचा झाला, तर तो मी असा काढेल. कसा, याचं जे वजन आहे दॅट इज गोइंग टू ॲक्ट डाउनवर्ड्स, दॅट इज वन फोर्स. आणि दुसरा जो रोप आहे, जो रोपमुळे जे टेन्शन आहे, दॅट इज अदर फोर्स. तर अशा पद्धतीने फक्त दोन फोर्सेस ॲक्ट होत आहेत तिथे. एक आहे टेन्शन आणि दुसरं आहे वेट. तर आपण आता ब्लॉकचा फ्री बॉडी डायग्राम, जो ब्लॉक रोपला अटॅच्ड आहे, रोपच्या टेन्शनमुळे तो धरून ठेवलेला आहे, अशा ब्लॉकचा फ्री बॉडी डायग्राम कसा काढायचा हे आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुलीचा फ्री बॉडी डायग्राम, पुलीवरती रोप असताना फ्री बॉडी डायग्राम कसा काढायचा ते आपण समजून घेऊ. थँक्यू व्हेरी मच.